जीरा राजर जी जी आहो राजे हो जीरा राजर जी जी स्वर जाचे बांध तोरण संधि पाहुनी कोढ़ना किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेव ध्यानात जीजाबाई वदल राजगडात जी 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 अहो राजे हो जीर राजर जी जी अहो राजे हो जीर राजर जी जी प्रणाम केला मातेला ओ प्रणाम केला मातेला निमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले कामाला शेलार मामा होते संगतीला इतक्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला तेव्हा परतीचा निरोप पाठविला तहानाजीला तुम्ही लागा लगीन कार्याला आम्ही जातो बघा लढाईला हे तानाजीला हे कळताच ते काय म्हणतात आम्ही लग्नात वरवा पुन मिरवायचं आमच्या राजांना लढाई द्यायचं हे कदापि शक्य नाही तानाजी न मनी केलं पण आणि दिले बघा वचन आधी करू लग्न कोंढण्याचे नंतरच लग्न रायबाचे प्रणाम केला राजाला ओ प्रणाम केला राजाला तहानाजी वीर चालला कमरेला बांधला शेला त्याच मारली बघा घोड्याला जिरह जी जी मारली घोड्याला जिरह जी जी कोंढण्याचे उंच शिखर कोंढण्याचे उंच शिखर रात किर किर मोठी अवघड कडावर जावे तरी कसे टाकावे कोणी कडून फासे इतक्यात तानाजीने आपल्या पेटारातली घोडपड बाहेर काढली तिचं नाव काय माहिती आहे यशवंती यशवंती चल यशवंती कुंकू वाहतो तुला आज याव्या आमच्या मदतीला कड येईल आमच्या हाताला वचन दिलंय आम्ही राजाला मावळे चढती वरतीला जागे होतो स्वाभिमानाला असे करून चढले कोंढान जिरजी चढले कोंढान जिरजी जी 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 त्यावेळेस कोंढाण्याचा किल्लेदार होता उदय भानावाचा एक राजपूत हे उदय भाण्या कोण तानाजी हा तुझा बाप तानाजी तू इथे काय करतोस महाराष्ट्रात दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करतील हट दिल्लीला मुद्रा करणारे हलकडतात मराठ्यांची नाय एक वेळ मोडेन पण वाकणार नाय तानाजी नवार बघा केला उदय भान बघा चतळला पलटवार बघा त्याने केला तानाजीचा तोडल ढालीला तानाजी नवार बघा केला उदय भान बघा जे उदय भान जेली सांडला उदय भानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला इंच इंच जखमा अंगाला रक्ताने वीर नहलेला रक्ताच्या थोरात तानाजीला बघून 80 वर्षाचे शरण उदय भाने धावून आले त्यात खाऊन केला माराला उदय भानाच्या छातीवर मामा बसलेला दातानी फोडलं नरडीला सपा सपा करती वाराला उभा चिरला उदय भान